या ठिकाणी आदरणीय सूरजजी वैद्य या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा मी विनंती करतो, त्यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. सूरजजी वैद्य यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. या ठिकाणी मित्रांनो, आपल्या इयत्ता सहावीच्या पुस्तकाने कविता होती माहित आहे, त्याला विनंती करतोय की तुझ्या शेतात तर आपण माझी सरली हयात या गीतावरती आधारित मी कविता केलेली आहे. कविता ऐका. सरकारी नोकरीचा आमची सरली हयात, सरकारी नोकरीचा आमची सरली हयात, नको करू हे ताणी आमची उतार वयात, नको करू हे ताळेनी आमची उतार वयात. उठे सरकारी नोकरीचा पेन्शन मिळालं साठी, ते त्यासाठी झिजवला देह आई बापान मातीत. पेन्शन नाकारू ना तुम्ही प्राण आणल कंठात, नका करू हे ताळेनी आमची उतार वयात, नका करू हे ताळेनी
आमची उतार वयात नाही कष्ट करता येत जाऊन शेतावर दोन घास सुखासाठी पैका नाही हातावर पोर बोलतील डंगर अशी होईल हालत नका करू हे ताराले आमची उतार वयात. मित्रांनो आपल्याला माहित आहे जे 5 वर्षाचे आमदार होतात त्यांना पेन्शन आहे आणि आम्ही मात्र वर्ष जन्मभर सेवा करायची आम्हाला मात्र टेन्शन आहे. म्हणून 5 वर्ष आमदार त्यांना खुशाल पेन्शन 5 वर्ष आमदार त्यांना खुशाल पेन्शन जन्मभर सेवा आमची सदा पदरी टेन्शन जन्मभर सेवा आमची सदा पदरी टेन्शन आमचा जन्माच सार्थक आता तुमच्याच हातात नका करू हे तारली आता उतार वयात. मित्रांनो आपले बरेचसे बांधव अपघातात गेलेले आहेत आणि मग त्यांची व्यथा या ठिकाणी मानतो की ते गेले अपघातात आमचे जीवा भावाचे मैत्र किती गेले अपघातात आमचे जीवा भावाचे मैत्र त्यांच्या माघारी संसार आता आला उघड्यावर बायका पोरांनी त्यांच्या का फिरावे भीक मागत नका करू हे ताळले आमची उतार वयात. विरोधाचा जेव्हा तुम्ही पेन्शन देणार होता कटिबद्ध जेव्हा हे शासन विरोधक होत तेव्हा ते पेन्शन जरी कटिबद्ध होत आणि म्हणून विरोधाचा जेव्हा तुम्ही पेन्शन देणार होता कटिबद्ध आज सत्य आल्यावर का हरपली तुमची शुद्ध नका करू फसवणूक दात जातील घशात नका करू हे करतो समान कामांनी पेन्शन आमच्या हक्काची करतो समान कामांनी पेन्शन आमच्या हक्काची केले निशाण सुरुवांनी नाही कोण्या बापाची पेन्शन घेतले ही घर नाही बसणार घरात नको करू हे ताळेनी आमची उतार वयात नको करू हे ताळेनी आमची उतार वयात. एकाच मिशा एकाच मिशा. धन्यवाद सर. मंडळीने अतिशय आनंदाची बातमी कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्यांनी आपल्या पेन्शन निधीसाठी सर्वतोपरी सहकार्य केलेलं आहे ते सन्माननीय बाळा पाटील साहेब यांच्या या ठिकाणी आगमन होत आहे. जोरदार झालेले आपण त्यांचं स्वागत करूया. आजच्या निधीसाठी याच्या अगोदरही त्यांनी सहकार्य केलेलं आहे मार्गदर्शन केलेलं आहे आणि आज खास तुमच्यासाठी त्यांनी भोजनाच्या व्यवस्थेमध्ये 10,000 भाकऱ्यांची व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे पाण्याची सुद्धा त्यांनी व्यवस्था केलेली आहे. प्रत्येक वेळेला गेले महिनाभर ही दिंडी यशस्वी व्हावी म्हणून त्यासाठी लागणारी जी काही कागदपत्री पूर्तता आहे पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे सवय सेवकांना कृपया गेटच्या बाहेर जायचं नाही. अतिशय परिस्थिती गंभीर आहे मित्रांनो. गेटच्या आतमध्ये थांबा पुन्हा विनंती करतो आहे. गेले 15 दिवस काय समस्यांना सामोरं जावं लागतंय याचा अंदाज आपल्याला कदाचित नसेल. कृपया गेटच्या बाहेर जाऊ नका. एकदा गेटच्या आतमध्ये आल्यावर गेटच्या आतमध्ये थांबा. इथे जेवणाची पाण्याची सगळी सोय